प्रभाग क्रमांक 23 का प्रतिनिधित्व करने वाले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नवी मुंबई जिला उपाध्यक्ष एडवोकेट निकेतन पाटिल ने अपने जन्मदिन को जनसेवा दिन के तौर पर समर्पित कर युवाओं को एक अनोखा संदेश देते हुए ल्यूपिन डायग्नोस्टिक सेंटर के संयुक्त प्रयासों से मुफ्त आरोग्य शिविर का आयोजन एरोली सेक्टर 9 स्थित जनसंपर्क कार्यालय के समीप आयोजित किया, जहां इस अवसर पर इस आरोग्य और नेत्र जांच शिविर को भेंट देने और एडवोकेट निकेतन पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं देने मुख्य तौर पे मौजूद थे थाने के पूर्व सांसद डॉक्टर संजीव नायक, भारतीय जनता पार्टी नवी मुंबई के जिला अध्यक्ष संदीप नायक, भारतीय जनता पार्टी नवी मुंबई महामंत्री ज्येष्ठ पूर्व नगर सेवक अनंत सुतार, पूर्व नगर सेवक अशोक पाटिल, समाज सेवक राजेश मडवी, भाजपा पदाधिकारी अरुण पड़ते, एरोली युवा मोर्चा मंडल अध्यक्ष चारू दत्त थनम्बीर और तमाम भाजपा पदाधिकारी, भाजपा युवा मोर्चा के पदाधिकारी मौजूद रहे। सभी मान्यवरों ने इस अवसर पर एडवोकेट निकेतन पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उनके उज्जवल राजकीय और सामाजिक भविष्य की शुभकामनाएं दी और इस शिविर को भेंट देते हुए उनका मुआयना किया। बता दें कि सामाजिक भावना का जतन कर आयोजित इस आरोग्य शिविर में बीपी, डायबिटीज चेकअप जैसे असंख्य स्वास्थ्य सेवाओं के साथ ही श्री आमज माता मानव सेवा चैरिटेबल ट्रस्ट के सहयोग से मुफ्त नेत्र जांच शिविर और अल्प दरों में चश्मे वितरण कार्यक्रम का भी आयोजन किया गया था। बेहद नियोजनबद्ध तरीके से आयोजित इस शिविर को एरोली के नागरिकों का बेहतरीन प्रतिसाद देखने को मिला। बता दें कि एरोली के विधायक गणेश नाई के कट्टर कार्यकर्ता के तौर पर एडवोकेट निकेतन पाटिल को जाना जाता है। अपने उत्कृष्ट सामाजिक कार्यों के चलते उनका एरोली प्रभाग क्रमांक 23 की जनता से एक घनिष्ठ आत्मिक रिश्ता रहा है। यही कारण है कि जनता का अभूतपूर्व स्नेह इस दौरान खुलकर दिखाई दे रहा था। इस दौरान सभी ने एडवोकेट निकेतन पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उनका अभिष्ट चिंतन किया। वहीं एडवोकेट निकेतन पाटिल ने अपने जन्मदिन का केक काटकर पल को बेहद अविस्मरणीय पल में तब्दील कर दिया, जहां इस दौरान एडवोकेट निकेतन पाटिल की पत्नी समाज सेविका एडवोकेट कृष्ण प्रिया पाटिल भी मौजूद थीं। इस दौरान उपस्थित मान्यवरों ने एडवोकेट निकेतन पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उन्हें एक सक्षम लोक प्रतिनिधि की उपमा दी। मेरा आनंद है कि एडवोकेट निकेतन जी पाटिल हे समाजातल्या सर्व घटकांना घेऊन जाणारा असं व्यक्तिमत्व आहे, जे आम्हाला नेहमी प्रिय आहे। भारतीय जनता पक्षाच्या मध्ये त्यांनी अनेक वर्ष ते कार्यरत आहेत। एक युवक म्हणून त्यांचा खूप चांगला या प्रसारच्या म्हणजे नवी मुंबईच्या सर्वच भागांमध्ये त्यांचं कार्य आहे। भारतीय जनता पक्षाची आमची जी युवा टीम आहे, हिरिरीने भाग घेऊन दिलेलं जे काही मिशन असेल ते पूर्ण करण्याचं काम निकेतनजी नेहमीच करत असतात, आणि म्हणून आज त्यांच्या या कार्यक्रमाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठेवलेला हा जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे, वाढदिवस हे साजरे होतात परंतु ते समाजासाठी असावेत, जनतेसाठी असावेत, ती सेवा आज ते करतात। आणि म्हणून आज रक्तदान शिबिराला येण्याचा मान या ठिकाणी त्यांनी आम्हाला बोलवलं, आणि आज आनंद आहे की आरोग्य तपासणीच्या माध्यमातून अनेक लोकांना, अरे मला तर शुगर कधी आहे माहीत नाही पडलं, अरे मला कशी काय बीपी आहे, तर ह्या निमित्तानं लोकांना माहीत पडतं की तुम्हाला शुगर आता झालेली आहे, बीपी झालेली आहे, ज्या काही तुमच्यातल्या काही अडचणी डोळे चष्मा लागलेला आहे, तर ह्या गोष्टींचं आज सुंदर असं काम या ठिकाणी त्यांनी केलं। मी निकेतनला आणि कृष्णाताई प्रिया यांनासुद्धा शुभेच्छा देईन की त्या दोघंजणं खूप चांगलं भारतीय जनता पक्षाचं काम करत होते आजही करत आहेत, आणि पुढच्या काळामध्ये आम्ही त्याच्यामध्ये अजून वरच्या कार्याच्या अनुषंगानं म्हणजे आमचा सर्वांचा प्रयत्न आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये असे हुशार सुशिक्षित सर्व लोकांना घेऊन जाणारे लोकं पाहिजेत, तर आमचा मानस आहे भविष्यामध्ये अशी लोकं तिथे महापालिकेत जायला पाहिजेत, जेणेकरून समाजातील लोकांचे प्रश्न आवाज तिथे मांडतील। मला विश्वास आहे की माननीय गणेशजी नाईक साहेबांची जी टीम आहे, मग ते संदीपजी नाईकांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली मतदारसंघामध्ये
सर्वच आमचे कार्यकर्ते महिला युवक विविध सेल आहेत आमचे ते सर्व पदाधिकारी माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विचारांची कास धरून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून ताकदीनं भारतीय जनता पक्ष इकडे काम करतो आहे. खऱ्या अर्थानं समाजाच्यासाठी कोण बरोबर या ठिकाणी आहे हे लोकांनी जाणलं पाहिजे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की नवींबेकर जनता हे अनेक वर्ष जाणून आहे आणि जागृत आहे आणि म्हणून मी निकेतनला असं सांगेन की आप आगे बढो हम आपके साथ में. ॲडव्होकेट निकेतन नरेश पाटील याचा आज वाढदिवस. भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि वडिलांपासून समाजाची आणि राजकारणाची एकंदर परंपरा लाभलेला नवी मुंबईमध्ये ऐरोली परिसरात नाही तर संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये युवक म्हणून भारतीय जनता पार्टीचं एक चांगलं काम निकेतनच्या माध्यमातून उभं केलं गेलं. आज देखील त्याचा वाढदिवस आहे परंतु वाढदिवसानिमित्त देखील समाज उपयोगी उपक्रमांचं आयोजन त्या निकेतननी केलेलं आहे. कृष्णप्रिया असेल निकेतन असेल किंबहुना त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील नेहमीही जेव्हा सामाजिक कार्य आहे सामाजिक उपक्रम आहे समाजासाठी एखादं काम करण्याची आवश्यकता आहे पक्षासाठी एखादं चांगलं काम करण्याची आवश्यकता आहे त्यावेळेस आपल्याला न बोलवता एक व्यक्ती नेहमी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये असतो आणि तो निकेतन आहे. त्यामुळे निकेतनला त्याच्या वाढदिवसानिमित्त मी सर्व माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. निकेतन पाटील यांचा वाढदिवस आम्ही सर्वजण त्याला शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहोत की त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समाधानाने समाजासाठी जावं. त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं नागरिकांचं आरोग्य शिबिर ठेवलं चष्मा शिबिर ठेवलं तपासणी काही ठेवल्या ब्लड प्रेशर तपासणी बघितली अशा तपासण्या आज वाढदिवसानिमित्त ठेवणं लोकांची काळजी घेणं हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं काम आहे आणि आम्ही सर्वजण कार्यकर्ते आदरणीय नाईक साहेबांशी जोडलेले आहोत. नाईक साहेबांचं जवळजवळ 45 वर्षाचं कारकिर्द या नवीनबाईसाठी योगदान आहे आणि त्याचं त्यासाठी आमचं थोडंफार आमच्या निकेतनसारखं मायेसारखं कार्यकर्त्याचं थोडं योगदान असावं म्हणून वाढदिवसाचं निमित्तसुद्धा आहे आणि निमित्त म्हणजे लोकांना लोकांना भेटता येतं. ज्येष्ठ नागरिकांचा आज त्यांनी सन्मान केला ज्येष्ठ नागरिकांचे त्यांना आशीर्वाद मिळाले हे सर्व मिळवण्याकरिता मगाशी म्हटलं निमित्त लागतं आणि आज आणि निकेतन पाटलांनी अतिशय सुंदर कार्यक्रम केला. आपले जिल्हाध्यक्ष संदीप नाईक साहेबसुद्धा येऊन गेले. मीसुद्धा निकेतन पाटील यांना सामाजिकदृष्ट्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य सुखासमाधानात जावं वही जनता के प्रेम से अभिभूत एडवोकेट निकेतन पाटिल ने कहा कि आज के युवाओं को एक संदेश देने के लिए इस उपक्रम का आयोजन किया गया है. जवळपास एक 10 वर्ष झाले आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून लोकांशी जुडलेलो आहोत तर आम्हाला नेहमी लोकांमध्ये कसं मिसळून काम करता येईल हाच नेहमी आमचा प्रयत्न असतो. आज वाढदिवसानिमित्तही आम्ही समाज उपयोगीच काम आज आम्ही करायचं ठरवलं. आपलं एक नेत्र चिकित्सान शिबिर असू दे की त्यांचं ब्लडचं चेकअप असू द्या मोफत चष्मे वाटप ठेवले आम्ही लोकांमध्ये. आज ऐरोलीमधील सेक्टर 9 सेक्टर 10 येथील आज जवळपास 100च्या वरती लोकांनी आज इथे सहभाग नोंदवला. त्यांचा या इकडच्या ज्येष्ठ नागरिकांचा आज आम्ही तिथं सन्मान घेतला. तसेच आता लास्ट मन की बातचा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये मोदीजींनी जे सांगितलं की आता जे फिजिकली चॅलेंज जी लोकं आहेत त्यांनी जे आता स्पोर्ट्समध्ये किती मोठं योगदान दिलं आपल्या भारतासाठी त्याचंच आम्ही औचित्य साधून आज वाढदिवसानिमित्त आपल्या ऐरोलीमध्ये एक NBA फाउंडेशन आहे त्यांच्याबरोबरच आम्ही फिजिकली चॅलेंज लोकांच्याबरोबर त्यांच्याबरोबरच माझा आज वाढदिवस साजरा करण्याचं मी ठरवलेलं आहे. दुसऱ्या पद्धतीने वाढदिवस करता फक्त एक समाजसेवाच करायचं आज आम्ही ठरवलेलं आहे. पहिनी केतन पाटील की पत्नी ने भी उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए कहा कि इस उपक्रम के जरिए युवाओं में एक नया संदेश का प्रसार होगा.
पहले तो मेरे हस्बैंड को बहुत सारे ढेर सारी शुभकामनाएं फॉर हिज बर्थडे। हमारे जो ससुर जी थे स्वर्गीय नरेश पाटिल जी, उन्होंने भी बहुत सालों पहले से यही मतलब जो भी सोशल सर्विस है वो करते आए दीवागांव सेक्टर 9 के लिए, सेक्टर 10 के लिए और कई जगहों पे जहाँ पे नवी मुंबई जुड़ा हुआ है। अभी भारतीय जनता पार्टी के माध्यम से हम हमेशा बहुत सारे सोशल सर्विस करते आ रहे हैं और हस्बैंड को सपोर्ट करने का रीज़न यही है कि जैसे आप कह रहे थे कि एक हस्बैंड के सक्सेस पे वाइफ का हाथ होता है या लेडी का, हमारा एक्चुअली उल्टा है। हमारा मेरे सक्सेस के पीछे उनका हाथ है एंड ही इज़ ऑलवेज मोटिवेटेड मी कि उनको देखकर मैं भी सीखी हूँ कि हमको एजुकेटेड होने के साथ साथ लोगों को फ्री कॉज सोशल कॉज में या सोशल सर्विस करते रहना चाहिए। हम जैसे यंगस्टर्स अगर ये करेंगे तो इंडिया, नवी मुंबई, मुंबई इंडिया का भविष्य बहुत ज़्यादा बेटर होगा। तो मैं ये बोलूँगी जैसे हमने बर्थडे पे ये सोशल सर्विस किया है, वैसे मुझे सुनने वाले जितने भी यंगस्टर्स हैं थोड़ा टाइम दिन का निकाल कर एक छोटा सा कॉज, जैसे प्लांटेशन हुआ या फिर कोई स्पेशली एबल्ड चिल्ड्रंस है उनके पास जाकर मनाना, या एक नोबल कॉज का बुक सर्वे या बुक वाटअप जो बोलते हैं मराठी में, ऐसा कुछ करे और फेसबुक पे डाले, बिकॉज सोशल सर्विस सोशल नेटवर्किंग साइट्स आर वेरी स्ट्रॉन्ग, तो उसमें डाले और एक दूसरे को मोटिवेट करते रहे चीज़ें करने के लिए, सो दैट द इंडिया बिकम्स बेटर से बेस्ट। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।